वस्तू जुन्या झाल्या की त्या फेकून द्यायच्या ही आपली सवय. पण ह्याच टाकाऊ वस्तूमधून एक व्यवसाय उभा झालाय. पिंपरी चिंचवडच्या प्रेरणा महिला गटानं हे साध्य केलंय. वेस्ट मॅनेजमेंट कशी करायची आणि फायदाही कसा मिळवायचा हे या महिला बचत गटानं दाखवून दिलंय. पिंपरी चिंचवडच्या राहटणी परिसरात काम करणारा हा आहे प्रेरणा गट. या गटात आज 12 महिला आहेत. सर्वसामान्य कुटुंबातल्या महिलांचा हा गट. या महिलांनी टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू बनवण्याचा व्यवसाय यशस्वीपणे सुरू केलाय. अगदी फळांच्या बिया, मणी, जुने कपडे, बाटल्या, वायर, पुठ्ठा यांचा वापर कलात्मक पद्धतीनं करत दागिने, बटवे, पिशव्या इथं तयार केल्या जातात. त्यांना व्यावसायिक फायदा मिळावा यासाठी महिलांसाठी काम करणाऱ्या अबीरा क्रिएशन या संस्थेनं पुढाकार घेतलाय. महिलांच्या टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू बनवण्याच्या या प्रयत्नाला मुंबईत झालेल्या जागृती यात्रा नावाच्या स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळालाय. विशेष म्हणजे त्यामध्ये विविध राज्यातल्या 403 गटांनी सहभाग घेतला होता. हमारे बहुत सारे लेडीज के ग्रुप हैं, अराउंड 600 महिलाएं हैं जो हमारे साथ जुड़ी हुई हैं. अलग अलग ग्रुप्स हैं उनके जो अलग अलग कलाओं में निपुण हैं. हम उन्हें मार्केटिंग सपोर्ट देते हैं, डिज़ाइन सपोर्ट देते हैं, उन्हें नई नई चीज़ों की ट्रेनिंग देते हैं सो दैट वो अपने ग्रुप्स के साथ मिलकर अपने नए एंटरप्राइजेस शुरू कर सकें. आम्हाला स्वतःचा बिझनेस स्टार्ट करायचा होता तर मग आमच्याकडे रॉ मटेरियलसाठी पैसे नव्हते. तर मग आम्ही जुन्या वस्तूंपासून ज्वेलरी बनवायचं ठरवलं. मग त्यामध्ये आम्ही जुने कपडे, जुन्या बाटल्या आणि वायर किंवा फळांचे झाडांची पानं, फळं ह्यांचा बिया ह्यांचा उपयोग केला आणि आम्ही ज्वेलरी त्यापासून स्टार्ट केली. महिलांनी एकत्र येत सुरू केलेल्या या उपक्रमामुळे महिलांची आर्थिक उन्नती होऊ लागलीय. या 12 महिला महिन्याला 50 ते 60 रुपये सहज कमवतात. या महिलांनी आतापर्यंत 50,000 उत्पादनांची विक्री केली आहे. आम्ही आत्तापर्यंत 50,000 प्रोडक्ट सेल केले आहेत. आम्ही जुन्या वस्तूंपासूनच प्रोडक्ट बनवले. आत्ता आम्ही 12 जणी आहे. जास्त जास्त 50,000 रुपयेपर्यंत कमवतो आम्ही सगळे मिळून. आमच्या पोरांच्या शिक्षणासाठी आणि आमच्या शिक्षणासाठी ते आम्ही यूज करतो. शादी से पहिले डिझाईन बनाना से मुझे अच्छा लगता था. बाद में शादी के बाद में डिझाईन करना भूल गई. बाद में मैं प्रेरणा ग्रुप में ज्वाइन की. वहाँ अच्छे अच्छे डिझाईन बनाती हूँ. दोस्त भी मिले. अभी मैं वहाँ की डिझाईनर हूँ. महिला बचत गटांच्या माध्यमातून आज अनेक महिला सक्षम होत आहेत. त्याच पद्धतीनं प्रेरणा गटाच्या महिलाही सक्षम होत आहेत. पण त्याला वेस्ट मॅनेजमेंटची जोड आहे. टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवणाऱ्या या महिलांचा गट आणखी वाढावा आणि तोही टिकाऊ व्हावा यात शुभेच्छा. कैलास पुरीसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, पिंपरी चिंचवड.